गुगल मॅप लागेल तो शिफ्ट झालाय, त्यामुळे मला गुगल मॅपने फक्त लेफ्ट राईट चलेगा। स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, आपलं चॅनल आहे बरोबर की नाही। चलो वरती जायला लागतं, लाईट बघ ना कसला आहे। पावभाजी खायला भेटते आणि मेन्यू बघायचा आहे तुम्हाला, खूप ऑप्शन देते बघा, पावभाजीची एवढं ऑप्शन तिथे अवेलेबल आहे। बापरे बाप, ही पावभाजीची ऑप्शन आहे ही? मला काय बोलली काय खायचं म्हटलं, मला मेन्यू बघायचं नाही, मला पावभाजी मागवायची। अशा लोक म्हणून कधी खायचं, अशी लोक खूप मोठी धोकेवाज असतात जी हॉटेलमध्ये गेल्यानंतर म्हणतात तुला काय पाहिजे ते ऑर्डर कर, मी खायचं काम करते। मला पावभाजी खायला आले ना, मला काय माहिती आहे सगळ्या पावभाजी कशाला वाचू, फक्त पावभाजी खायची आहे, ऑर्डर नाही करायची। आपण बघूया क्वांटिटी कशी आहे, खूप छान सिटिंग आहे। अंडी घालायला किती प्रॉब्लेम होतो, सगळे अंडे घालून बसून वडापाव आहे, कॅरमेल बसतो दुरून वडापाव, मुंबई म्हणलं की वडापाव। बाबा ओन्ली भाजी, मला वाटलं हे टेस्टीच भेट, तुम्ही टेस्ट करा आणि तुम्ही स्वतः रिॲक्शन मी तुमचा रेकॉर्ड करणार, त्यामुळेच मी नवरा मुंबईचा केला। मी पण 65 होता पण छान होता, जो टेस्टी नवरा टेस्टी आता मी आता लाजत नाही बरं का शूट करायला। खूप टेस्टी पावभाजी होती आणि मी सकाळपासून उपाशी राहिले पावभाजी खाण्यासाठी, पण काय माहिती खूप वेळ उपाशी राहिल्यामुळे किंवा काय जास्त बटर होतं म्हणून मला जास्त गेली नाही, पण मला आत्ता इच्छा होते बरं का व्हिडिओ बघताना की मला ती पावभाजी खायची। अशीच आहे मी लहान मुलांसारखी, काय करता
तर मला खूप मज्जा आली दीपिकाच्या घरी. दीपिकाच्या घरी तिची मावशी होती, तिने माझी बॅग पॅक करून दिली. खूप मज्जा आली बॅग पॅक करताना. बॅग पुन्हा काय पॅक करावी लागली, कारण तुम्हाला माहिती होतं आई आल्या होत्या भेटायला नाशिकला रेल्वे स्टेशनवरती. त्यांनी काही सामान आणि एक बॅग आणून दिली होती, मग ह्याचं त्या सामान त्याच्यात असं शिफ्ट केलं, मग ते खूप पसारा झाला होता. मग दीपिका बोलली, माझी मावशी खूप एक्सपर्ट आहे बॅग पॅक करायला, मी मावशीला सांगते बॅग पॅक करायला. मग मावशीने बॅग पॅक केली, खूप मज्जा आली. बॅग पॅक करताना खूप गप्पा, जोक, बरेच जोक मला कट करावे लागतील बरं का, नाहीतर खूप सारे लोक येतील रिॲक्शन द्यायला किंवा रोस्टिंग करायला. तर चला निघालो घरी. खूप मज्जा आली. दीपिकाचे हस्बंड पण खूप छान आहेत स्वभावाने, खूप छान आहे फॅमिली. मग खूप छान स्वागत केलं. सगळ्यात गोड ना तिची पिल्लं आहेत, इतकी गोड आहे. ऑरिओ आणि कुकी अशी मला अजूनही, आता मी व्हॉइस ओवर करते ना, त्यांना इमॅजिन करते, अरे इतकं छान स्वागत केलं, इतकं छान असं, खूपच छान स्वागत केलं त्या दोघांनी. आणि हे दोघं जणं मला एअरपोर्टवर पुढे सोडवायला आले, ते सगळं मी शूट केलं आहे. तर तुम्ही बघा आता गंमत सगळं काय काय होतं आहे व्लॉगमध्ये. सिग्नल तोडला ना. तुझ्याकडे येतील का माझ्याकडे येतील? अरे वा, मला वाटलं माझ्याकडे येतील. काय मी कशी आणलं तुझ्यासाठी? काही नको आहे त्यांना. हो ते बघ, पार्सल खाल्लं नाही ना मॅडम? आवडलं खूप, खूप टेस्टी आहे. चप्पल गेली आपली. हे आहे कसं आणलं? पाणी आणलंय आम्ही, तुला पाहिजे का सांगायचे त्याला? थांबा बघ, तेव्हा शूट नव्हतं केलं, आता नाही केलं. शूट करताना नाही पप्पी ही पण दिली मला. आई चिल्ड्रन काय खाल्लं? वास घेते नाही मला, खाली चावत. व्हिडिओ स्टार्ट कपडे जास्त नाही. खोलूया का? हा खोलूया. हा म्हणजे ते टाकता येईल का? प्यायची देऊ का? हे गॅस तो असू तर गेलेला लावला मध्ये. हे जुडिओ मधून तुम्ही शॉपिंग करू शकत होता. जुडिओ मधून पण भेटते काय? हे खोली आहे, पॅकेट खाली टाकूया. हे कपडे
अरे कटिंग देना जरा कैची वगैरे काहीतरी हे कप कटिंग करून द्या चटणी पण घेऊन चालल्यात बघ सांगितलं असतं मी पण लसूण चटणी करडा वगैरे दिला करडा दे ना त्यांना आहे घरात तो चूर्ण आहे तो ताजा नाहीये बनवलेला अजून तो फोन नाही तिकडे नाश्ते नाश्ते आमच्याकडे पण डेबिट कार्ड सगळं माझ्याकडे आणि हा हे सगळं शॉपिंग मलाच करावं लागत सेम आहे 30 किलो पर्यंत तुम्ही कॅरी करू शकता इंटरनेट एका बॅग मध्ये यस म्हणून तर आम्ही जाताना मध्ये माण्याकडे केली बॅग दिसा काकांनी माहिती आहे किती किलो आहे हे टोटल आपला सगळं सामान ना धन्यवाद गरम है पांच मलाट तो किसी तीन चार महीने में आता है चावल नहीं आता नहीं नहीं पानी देखो तो मलाट देखो क्या सगा टाइप से बोले आ मौसी अरे बोलो अरे बाबा सांडरी ते गरम है ना भाजना हाथ कर जा आणलाय पण एवढा मुद्दा अरे काय कटोपट भरलाय आमच्याकडे एक तर मोठा कप आहे कॉफीचा नाही तर हा कप आहे कॉफीचा कप नाही टाकायचा होता कॉफीचा कप मग ही बोलते की मी वाजत बापरे अरे आंबा वगैरे देते थोडा आहे थोडा मेकअप सुद्धा आपण याच्यामध्ये नाही येऊ शकत हँडबॅग मध्ये मेकअप पण टाकू दिलाय नाही नाही हँडबॅग मध्ये पण 20 किलो काहीतरी होतो ना गं काका 7 किलो हा 7 किलो 6-5 किलो या ठिकाणी मावशी खूप कॉमेडी करत होत्या बॅग बद्दल मी जे सामान नेते त्याच्याबद्दल काही किस्से सांगत होत्या जुने खूप मज्जा आली काही गोष्टी प्रायव्हेट होत्या त्यामुळे मी इथे आवाज म्यूट केला
पण ह्या गोष्टी नेहमी लक्षात राहतील, कारण आमची ही पहिली भेट असताना देखील तुमच्याशी कोणीतरी इतकं आपुलकीने वागतंय, ते तुमची बॅग एक आईसारखं बॅग पॅक करते, तुमची काळजी घेत आहेत. त्यांनी मला मसाला देखील दिला, चटणी दिली. ते मी ब्लॉगमध्ये शूट नाही केलं, कारण सगळ्याच गोष्टी मी ब्लॉगमध्ये शूट नाही करतायत, पण नक्की नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. त्यांनी मला काय मसाला आणि कोणती चटणी दिली नक्की दाखवेन. तर यांनी मला खूप हेल्प केली. आणि आपली दीपिका आणि दीपक दोघंही मला सोडवायला, दोघंही लहान आहेत माझ्यापेक्षा, मला सोडवायला एअरपोर्टवरती आले. 2:30 ते एअरपोर्टवरती होते, तर खूप हेल्प झाली त्यांची दोघांची. खूप म्हणजे असं वाटलंच नाही, फर्स्ट व्हिजिट होती. मी त्यांच्याकडे पहिल्यांदा गेली आहे, बाहेर गेलो आम्ही, पावभाजी खाल्ली. विशेष म्हणजे घरी पण खूप खूप वेळ गप्पा मारल्या. ते मला सोडवायला आले, पण सोडवायला जाताना पण मी ते शूट नाही केलं, कारण गप्पा मारत होतो. आपण कोणी गप्पा मारतंय आपल्या सोबत इतका टाईम स्पेंड करताय, आणि आपण मोबाईल काढून शूट करायचं हे मला योग्य नाही वाटलं. पण मी माझ्या मेमरीमध्ये तो व्हिडिओ रूपी ते आठवणी नेहमीच राहतील. खूप छान वाटलं मला, खूप छान फॅमिली भेटली. वा एवढ्या बॅगा, इतनी सेवा, इतकं भरून येत आहे काय सगळं, फक्त डोळ्यात पाणी नाही आहे. बॅगात जड आहेत खरं तर. हो गया का रे प्रत्येक गोष्टीला लावते. जाणार आहे म्हणून काय काढणार, काय नका काढू, कशाला इथं काढायचं उगाच विचार. मी आतमध्ये आले गेटच्या आतमध्ये. आता ही मागे इथोपियन इथोपियन दिसते ना, तिथे आपल्याला जायचं चेकिंग करायला. आईला आणि सासूबाईंना काळजी वाटत होती माझी, तशीच ह्या मावशी देखील काळजी करत होत्या. निघताना त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. दीपिका दीपक मला सोडवायला आले, ते आता इथून गेले आणि मी आतमध्ये एंट्री मारलेली आहे. आता इथून पुढचा प्रवास एकटीला करायचा आहे. काय होतं माझ्यासोबत एकटी जेव्हा प्रवास करत असताना, काय काय गमती जमती घडतात, काय काय होणार आहे, ते सगळं तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. जर तुम्ही पहिल्यांदा व्लॉग बघत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.